टेक्नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की कोणत्याही संख्येचे वर्गमूळ आपण कसे चुटकीसरशी काढायचे किंवा कमीत कमी वेळामध्ये कशा पद्धतीने काढायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु सर्वप्रथम आपणास जर वर्गमूळ काढायचे असेल तर एका गोष्टी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे जर आपण या ठिकाणी संख्येचे वर्ग घेतले किंवा पूर्ण वर्गसंख्या जर घ्यायची असेल तर त्याच्या वर्गमूळच्या एककस्थानी कोणता अंक येईल हे आपण या ठिकाणी पाहायचे आहे. त्यासाठी मी या ठिकाणी वर्गसंख्या मांडलेले आहेत आणि वर्गसंख्येचे वर्गमूळ काय आहे ते या ठिकाणी मी मांडलेले आहे. पहा, एकचा वर्ग एक आहे, दोनचा वर्ग चार आहे, तीनचा वर्ग नऊ आहे, चारचा वर्ग सोळा आहे, पाचचा वर्ग पंचवीस, सहाचा वर्ग छत्तीस, सातचा एकोणपन्नास, आठचा चौसष्ट, नऊचा एक्क्याऐंशी व दहाचा शंभर असे वर्गसंख्या आणि त्यांची वर्गमूळ मांडलेली आहेत. आता या ठिकाणी जर आपण पाहिले, समजा एखादी जर वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर एक असेल तर वर्गमूळच्या एकक स्थानी एक किंवा नऊ असणार आहे. पहा, मी या ठिकाणी लिहित आहे, वर्गसंख्येच्या जर एकक स्थानी एक असेल, वर्गसंख्येच्या एकक स्थानी एक असेल तर वर्गमूळच्या एकक स्थानी एक किंवा नऊ असणार आहे. त्यानंतर वर्गसंख्येच्या जर एकक स्थानी हे चार असेल, चार असेल तेव्हा दोन किंवा आठ असणार आहे, दोन किंवा आठ असणार आहे. ज्यावेळेस वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर नऊ असेल, वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर नऊ असेल तर वर्गमूळच्या एकक स्थानी एक तर तीन असणार आहे किंवा सात असणार आहे. आता ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर एक लक्षात घ्यायचं आहे की वर्गसंख्येच्या जर एकक आणि दशक स्थानी जर पंचवीस असेल तर वर्गमूळच्या एकक स्थानी पाच असणार आहे, किंवा वर्गसंख्येच्या जर एकक स्थानी दोन शून्य असतील तर वर्गमूळच्या एकक स्थानी हा शून्य असणार आहे. या पाच गोष्टी आपण या ठिकाणी चांगल्या लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या गोष्टी आपण याचा पुढे अभ्यास करणार आहोत आणि आपण या ठिकाणी उदाहरणांच्या सहाय्याने वर्गमूळ कसे काढायचे याचे विश्लेषण करणार आहे. आपण यानंतर एक एक उदाहरण घेऊ आणि त्यानंतर आपण याचे विश्लेषण करू. या ठिकाणी मी एक संख्या घेतलेली आहे 1064. या संख्येचे मला वर्गमूळ काढायचे आहे. ज्यावेळेस या संख्येचे मी वर्गमूळ काढत आहे त्या ठिकाणी मी या संख्येचे दोन भाग करतो, एक एकक आणि दशकचा आणि एक पुढचे जे संख्या असतील जेवढ्या संख्या असतील त्या संख्येचा. या ठिकाणी दोन संख्या आहेत म्हणून आपण दोन भाग केलेत, एक दहा आणि चौसष्ट असे दोन भाग झालेले आहेत. ज्यावेळेस आपण एकक आणि दशक, एकक आणि दशक हे दोन अंक बघतो त्यावेळेस सर्वात शेवटचा म्हणजे एकक स्थानी जो अंक आहे त्याचा आपण विचार करायचा. या ठिकाणी एकक स्थानी चार आलेले आहे, चार आलेले आहे म्हणजे आपण आत्ताच्या वरच्या गणित उदाहरणामध्ये बघितलं, जर एकक स्थानी जर चार असेल तर एकक स्थानी जर चार असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या ठिकाणी दोन किंवा आठ असणार आहे, वर्गमूळाच्या ठिकाणी दोन किंवा आठ असणार आहे. आपण या ठिकाणी पहा, एकक स्थानी चार आहे म्हणजे वर्गमूळाच्या एकक स्थानचा अंक एक तर दोन असणार आहे किंवा आठ असणार आहे. म्हणजे एकक स्थानचा तर अंक आपला दोन तर असेल किंवा आठ तर असेल, परंतु दशक स्थानचा अंक कोणता असेल किंवा पुढचा अंक वर्गमूळाचा कोणता असेल हे कसे ठरवायचे, तर यासाठी आपण एक लक्षात घ्यायचं, जो अंक आहे पुढचा अंक दहा आहे, दहा अंकापेक्षा लहान पूर्ण वर्ग कोणत्या संख्येचा आहे, लहान पूर्ण वर्ग म्हणजे पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, म्हणजे दहा पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या ही नऊ आहे आणि नऊ चे वर्गमूळ हे तीन आहे, व नऊ चे वर्गमूळ किती आहे तीन आहे. म्हणून दहा पेक्षा आपण या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या एक कमी असलेली नऊ घेतलेली आहे, त्याचे वर्गमूळ आपण तीन घेतलेले आहे. आता हे जर आपण तीन दशक स्थानी घेतले तर आपला ह्या याचा वर्गमूळ हे 32 तरी असणार आहे किंवा 38 तरी असणार आहे. बघा, 32 तर असेल किंवा 38 तर असेल. आता या दोन्ही पैकी कसे एकच वर्गमूळ निवडायचे ते पहा. पहा, आता हे जे तीन आहे या तीनला मी त्याच्या पुढच्या संख्येने गुणत आहे, म्हणजेच चारने गुणत आहे. चारने गुणल्यानंतर तीन चोक बारा, तीन चोक बारा, आणि जी संख्या आलेली आहे ती दहा आहे. जर हे दहा पेक्षा बारा जर मोठे असेल किंवा बारा पेक्षा जर हे दहा लहान असेल तर आपण या ठिकाणी लहान संख्या घ्यायची. बारा पेक्षा दहा हे काय आहे लहान आहे,
म्हणून लहान संख्या घ्यायची, म्हणून याचे वर्गमूळ होत आहे 32। पहा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, 32 का घेतलेला आहे, कारण 3 आणि 4 याच्या 1 न 1 मिक्स करून म्हणजे 4 चा गुणाकार करायचा आहे। 3 गुणिले 4 केल्यानंतर त्याचा गुणाकार 12 आलेला आहे, आणि 12 पेक्षा 10 हे लहान आहे, म्हणून या 2 आणि 8 यामधला आपण लहान अंक निवडायचा आहे, आणि तो अंक आहे 2, म्हणजे 1064 चे वर्गमूळ हे या ठिकाणी 32 आलेले आहे। अशाच पद्धतीचं आपण दुसरं एक उदाहरण पाहणार आहोत। असे आपण कमीन 10,000 उदाहरणं केली तर यानंतर तुम्हाला वर्गमूळ काढणे काहीही अवघड जाणार नाही। या ठिकाणी मी आता दुसरी संख्या वर्ग संख्या घेतलेली आहे 4489। ही पूर्ण वर्ग संख्या घेतली, परंतु याचे वर्गमूळ काय आहे हे आपण काढायचे आहे। या ठिकाणी सुद्धा मी पुन्हा 2 भाग करत आहे, एकक आणि दशकचा 1 भाग आणि पुढच्या संख्येचा 1 भाग। आपण 4 अंकी संख्येचे वर्ग काढत आहोत, 3 अंकी किंवा 5 अंकी संख्येचे सुद्धा याच पद्धतीने काढायचे आहेत। पहा आता यामध्ये आपण एकक स्थानचा विचार करू की वर्ग संख्येच्या एकक स्थानी 9 आहे। वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 9 असेल तर त्याच्या वर्गमूळच्या ठिकाणी 3 किंवा 7च असणार आहे, 3 किंवा 7 असणार आहे। हे एकक स्थानी 3 किंवा 7 असणार आहे, परंतु 3 किंवा 7 हे एकक स्थानी असणार आहे, यापैकी कोणता अंक असणार आहे तो आपण पुढे पाहणार आहोत। आता त्याच्या पुढचा जो अंक आहे 44, 44च्या पाठीमागची पूर्ण वर्ग संख्या, लगतची पूर्ण वर्ग संख्या पाठीमागची आपण पाहिजे आहे, तर पाठीमागची लगतची पूर्ण वर्ग संख्या ही 36 आहे। 36 आहे, 49 ही जास्त होती 7 ची, ते आपण 6 ची 36 केलेली आहे। वर्गमूळ हे 6 आहे, मग याच्या दशक स्थान हा 6 आलेला आहे, आणि एकक स्थान हा 3 तरी असणार आहे किंवा 6चा एकक स्थान हा 7 म्हणजे 67 तरी असणार आहे, म्हणजे याचे वर्गमूळ हे 63 असणार आहे किंवा 67 असणार आहे। आता यापैकी कोणते असणार आहे, तर आपण जे 6 आलेले आहे त्याला 7 ने गुणायचे आहे। 67 42, आणि 42 पेक्षा 44 मोठा अंक आहे, 42 पेक्षा 44 मोठा अंक आहे, म्हणून या ठिकाणी आपण मोठा अंक निवडायचा आहे म्हणजे 7। तर 4489 च वर्गमूळ हे आपण या ठिकाणी येणार आहे 67। पहा 67 कसे आले, तर 42 पेक्षा 44 या ठिकाणी काय आहे, मोठे आहे, मोठे असल्यामुळे आपण या ठिकाणी मोठा अंक निवडलेला आहे म्हणजे 7। जर 42 पेक्षा जर इथला अंक लहान आला असता तर आपण लहान अंक निवडला असता, परंतु मोठा आल्यामुळे आपण मोठा अंक निवडलेला आहे। यानंतर आणखीन एक उदाहरण पाहू। आपण या ठिकाणी पुढची वर्ग संख्या निवडलेली आहे 15129, जी ही वर्ग संख्या निवडलेत याचेही आपण 2 भाग करायचे आहेत। 29 हा 1 भाग असणार आहे आणि 151 हा पुढचा भाग असणार आहे। आता पहा या ठिकाणी आपण या ठिकाणी जर बघितलं तर एकक स्थान 9 आहे। जर वर्ग संख्येचे एकक स्थान जर 9 असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या ठिकाणी कोणता अंक येणार आहे, आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। बघा वर्ग संख्येच्या जर एकक स्थानी 9 असेल तर त्याचे एक अंक हा 3 तर असणार आहे किंवा 7 तरी असणार आहे। पहा या ठिकाणी 9 असेल तर 3 तरी असणार आहे किंवा 7 तरी असणार आहे। ही आपण 5 अंकी संख्या घेतलेली आहे। पहा आता यामध्ये एकक स्थानी 3 तर असेल किंवा 7 तरी असेल। आता याच्या पुढचे जे अंक आहेत 151, पूर्ण वर्ग संख्या जी आहे ती कशाच्या लगतची संख्या आहे, 151च्या मागची लगतची संख्या ही पूर्ण वर्ग संख्या या ठिकाणी 144 हा 12चा वर्ग आहे। हा कितीचा वर्ग आहे, 12चा वर्ग, पूर्ण वर्ग आहे। म्हणजेच याच्या दशक स्थानी आणि शतक स्थानी काय येणार आहे, पुढची संख्या 12 येणार आहे, आणि एकक स्थानचा अंक एक तर 3 असणार आहे किंवा 127, म्हणजे याचं वर्गमूळ हे 123 तरी असणार आहे किंवा 127 तर असणार आहे। आपण या ठिकाणी बघायचं 123 येईन का 27 येईन, या ठिकाणी 12 आलेले आहे, त्यामध्ये 1 मिळवायचे म्हणजे 13चा गुणाकार करायचा, 13 2 26 ला 6, अचले 2 13 आणि 2 15, 156। 156 पेक्षा 151 काय आहे, लहान आहे। 156 पेक्षा 151 काय आहे,
लहान आहे म्हणून आपण ह्या 7 आणि 3 मधला लहान अंक निवडायचा म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे एकक स्थानचा अंक 3 येणार आहे म्हणजे याचं वर्गमूळ हे 123 येणार आहे याचं वर्गमूळ किती येणार आहे 123 येणार आहे अशा पद्धतीने आपण वेगवेगळी गणित करायची आहेत या ठिकाणी मी 5 अंकी संख्या घेतलेली आहे आणि 5 अंकी संख्या घेऊन याचं वर्गमूळ काढलेलं आहे अजून एक आपण या ठिकाणी उदाहरण घेणार आहे याचा जास्तीत जास्त सराव का करायचा आहे कारण लहान मुलांना हे उदाहरण कळल्यानंतर ते कुठलेही उदाहरण यानंतर 4 ते 5 गणित केल्यानंतर यानंतर ते कुठल्याही संख्येचे वर्गमूळ लगेच काढू शकतात पहा या ठिकाणी मी एक नंतर संख्या घेतलेली आहे 8281 ही संख्या घेतलेली आहे या संख्येचे मी दोन भाग करत आहे एक एकक आणि दशकचा आणि एक पुढच्या संख्येचा मी भाग करत आहे ह्या दोन भाग केल्यानंतर याच्या एकक स्थानी एक आलेले आहे म्हणजे वर्ग संख्येच्या जर एकक स्थानी एक येत असेल तर वर्गमूळच्या एकक स्थानी एक तर एक असणार आहे किंवा 9 असणार आहे तर पहा एकक स्थानी एक तर असणार आहे किंवा 9 तर असणार आहे आता दशक स्थानी कोणता अंक येईल येथे आहे 82 82 लगतची पूर्ण वर्ग संख्या ही किती आहे तर 81 81 हा 9 वर्ग आहे पहा 81 हा 9 वर्ग आहे म्हटल्यानंतर मी या ठिकाणी 9 घेतो आता याचे वर्गमूळ एक तर 91 असणार आहे किंवा एक तरी 99 असणार आहे आता ते कसे काढायचे आहे पहा 9 पुढचा अंक घ्यायचा आहे 9 पुढचा अंक घेतला 10 9 10 90 आता 90 आल्यानंतर 90 पेक्षा 82 काय आहे लहान आहे 90 पेक्षा 82 काय आहे लहान आहे म्हणून मी या ठिकाणचा लहान अंक निवडतोय लहान अंक किती आहे 9 म्हणजे दशक स्थानी 9 आणि 1 म्हणजेच काय 8281 चे वर्गमूळ आले 91 अशा पद्धतीने आपण अनेक उदाहरणे घेऊन वर्गमूळ काढू शकतो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद